सात पाठ आहे. सातव्या प्रॅक्टिकलचं नाव आहे विद्युत अपघात टाळण्यासाठी उपाय आणि अशा अपघातामध्ये करावयाचे स्टेप. हे आपण आपल्या पीटर वर्कशॉप मध्ये वेगवेगळ्या मशीन हँडल करतो. व्हील मशीन, लेथ मशीन, बेल्डिंग मशीन, या मशीन मशीनला आपल्याला त्याला चालवायचं असेल तर काय लागतं? विद्युत सप्लाय लागतं. आता या ठिकाणी जो विद्युत सप्लाय आहे त्या विद्युत सप्लायच्या ठिकाणी आपल्याला शॉक लागायला नको. म्हणून जे उपाय करायचे आहे विद्युत अपघात टाळण्यासाठी, म्हणजे शॉक लागून अपघात होऊ नये म्हणून आपल्याला काय काय करावं लागेल, कशी काळजी घ्यावी लागेल, ते आपल्याला या प्रॅक्टिकल मध्ये शिकायचं आहे. आणि अशा अपघातामध्ये करावायचा स्टेप, म्हणजे त्या ठिकाणी जर अपघात झाला तर काय काय करावं लागेल आपल्याला. आता अपघात झाला, एखाद्याला शॉक लागलं तर आपण त्या ठिकाणी घाबरून जातो आणि आपल्याला घटनेचा काय होईल काय नाही होणार, तर तसं घाबरून जायचं नाही. आणि या स्टेप लक्षात ठेवायच्या की आपल्या वर्कशॉपमध्ये कोणाला शॉक लागला तर या स्टेप लक्षात ठेवायच्या आणि अशाच प्रकारे पूर्ण स्टेप करायचे. तर त्याआधी आपल्या प्रॅक्टिकल मध्ये पहा, पेज नंबर 7 वरती ही डायग्राम दिलेली आहे. या डायग्राम मध्ये तुम्हाला पूर्ण त्या इलेक्ट्रिकल सेक्शनचं, म्हणजे त्या ठिकाणी विद्युत विभागामध्ये कशा प्रकारे मॅट्स असतात, म्हणजे विद्युत सर्किट पूर्ण होऊन शॉक लागतो आपल्याला, बरोबर आहे की नाही? पण विद्युत सर्किट जमिनीशी पूर्ण होऊ नये म्हणून आपण पायामध्ये बूट चप्पल घालतो. पण त्या ठिकाणी जर बूट चप्पल घातलेली नसली तर खालच्या बाजूला जमिनीवरती काय ठेवलेलं आहे? रबरी मॅट आहे. रबरी मॅट वापरल्यामुळे काय होतं, आपल्याला शॉक लागण्याचा धोका नसतो किंवा कमी असतो, एकदम कमी असतो. म्हणजे रबरी मॅटवर जर उभं राहिलं तर शॉक लागेल का? नाही लागणार. तर अशा प्रकारे त्या ठिकाणी इलेक्ट्रिकल सेक्शन मध्ये एक आपल्या मशीन वरती जर रबरी मॅट असली तर त्या ठिकाणी शॉक लागण्याचा धोका कमी असतो. आता या ठिकाणी विद्युत अपघात टाळण्यासाठी जे उपाय आहेत ते आपल्याला या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. ऑपरेशनचा जो प्रोब आहे या प्रॅक्टिकलमध्ये, त्यामध्ये पूर्ण ती माहिती आहे, ती आपण आता पाहू. याच्यामध्ये काय म्हणतात, विद्युत प्रवाह चालू असलेल्या साधनापासून व्यक्तीला व्हिक्टिमला बाजूला कसे करायचे. आता तुम्ही, तुम्हाला जनरली माहिती आहे एखाद्या व्यक्तीला जर शॉक लागत असेल तर तुम्ही कसं वेगळं करणार, कसं करणार, कोणी लाकूड लावून कसं, पण त्याला टच करू, पण लाकूड हे ओलं पाहिजे की कोरडं? कोरडं पाहिजे. जर लाकूड ओलं असलं, काडी लाकडाची काठी ओली असली तर जो व्यक्ती त्या व्यक्तीला सोडण्याचा प्रयत्न करेल तर त्याला सुद्धा शॉक लागेल, म्हणजे ती काडी ओली नको पाहिजे. म्हणजे आपल्याला सुरुवातीलाच त्यांनी सांगितलेलं आहे त्या ठिकाणी एखाद्याला विद्युत शॉक लागला, करंट लागला, शॉक लागला तर त्याला जर दूर करायचं असलं तर आपल्याला लाकडी काडी टच करावी लागेल त्याला. तर तुम्ही त्याला लाकडी काडीचा स्पर्श केला तर काय होतो, दूर होईल तिथून सप्लायपासून, त्याला दूर करायचं आहे आपल्याला काडीने. पण ती काडी ओली ना पाहिजे, ओली असली तर आपल्याला सुद्धा लागू शकतो, म्हणून ही काळजी घ्यायची आहे. आता या ठिकाणी त्यांनी दिलाय त्या व्यक्तीला, म्हणजे ज्याला शॉक लागला आहे, व्हिक्टिम लागलेल्या विद्युत शॉकचे बारकाईने निरीक्षण करायचे, परिस्थिती लक्षात घ्यायची, म्हणजे त्या ठिकाणी लगेच लक्षात घ्यायचं, निरीक्षण करायचं, म्हणजे 10-15 मिनिटं नाही करायचं, लगेच लक्षात घ्यायची परिस्थिती. विद्युत प्रवाह खंडित करून सुरुवातीला काय करायचं, तुम्ही स्विच बंद करून टाकायचं आणि कोणत्याही एका इन्सुलेटिंग मटेरियलने त्या चिकटलेल्या व्यक्तीला विद्युत साधनापासून सुरक्षित बाजूला करायचं. व्यवस्थित त्याला इन्सुलेशन, म्हणजे त्याला प्लॅस्टिकचं वगैरे असं कव्हर लावलेलं असेल अशी काडी घ्यायची आणि त्याला एक साईडला लोटून घ्यायचं. शॉक लागलेल्या व्यक्तीला जवळ जागेत हलवणे, जवळच्या जागेत हलवायचं, त्या व्यक्तीची नैसर्गिक शस्त्रक्रिया शुद्धीवर असल्याची तपासणी करणे. सर्वात आधी त्याला दूर केल्यानंतर काय करायचं, तो श्वास घेतोय का, आणि श्वास घेत नसेल तर आपल्या मागच्या प्रॅक्टिकलमध्ये आपण पाहिलं सिल्वेस्टरची पद्धत, शेफरची पद्धत, त्या पद्धतीने त्याला कृत्रिम श्वासोश्वास देण्याचा प्रयत्न करायचा, त्या जेणेकरून त्या व्यक्तीचा काय होईल, जीव वाचेल. त्याला जर श्वास घेता येत नसेल आणि तुम्ही जर या पद्धतीचा वापर नाही केला प्रथम उपचारचा तर त्याचा जीव जाण्याचा धोका असतो. म्हणून त्या व्यक्तीला आपण तिथून दूर केल्यानंतर त्याला कृत्रिम श्वासोश्वासाचा प्रयत्न करायचा, श्वासोश्वास चेक करायचं की हा घेतोय की नाही श्वास. नंतर जर त्या व्यक्तीची नैसर्गिक श्वसनक्रिया चालू असेल, शुद्धीवर नसेल, ताबडतोब कृत्रिम श्वास देऊन पुन्हा शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करायचा. आता काळजी काय घ्यायची, आता हे झाल्यानंतर कृत्रिम श्वासोश्वास तुम्ही देत आहे तोपर्यंत डॉक्टरांना फोन करायचा, डॉक्टर व्यवस्थित आपल्या वेळेवर येतील, तोपर्यंत आपला प्रथमोपचार केला तर त्या व्यक्तीचे
जीव असू शकतो बरोबर आहे की नाही आता काळजी काय घ्यायची विद्युत पुरवठ्याचे स्विच जास्त अंतरावर असेल तर स्विच ऑफ करण्यासाठी पडू नये धावत जायचं नाही ते बटन बंद करायला एकदम धावत जायचं नाही व्यवस्थित हळूहळू आपल्या स्पीडने जायचं आणि व्यवस्थित बंद करायचं विद्युत प्रवाह बंद झाल्याशिवाय विद्युत वाहक साधनापासून व्यक्तीला बाजूला केल्याशिवाय पुढे हाताने स्पर्श करू नये म्हणजे तो सप्लाय तर बंद केला तुम्ही पण त्या ठिकाणी त्यांनी म्हटलं आहे बंद झाल्याशिवाय किंवा विद्युत वाहक साधनापासून व्यक्तीला बाजूला केल्यावर तुम्ही त्याला उघड्या हाताने स्पर्श करू शकता पण तो तिथं चिटकलेला आहे आणि उघड्या हाताने स्पर्श करायचा नाही काठीने त्याला दूर करायचं जे सांगता येते त्या ठिकाणी करंट असू शकतो एखाद्या वेळेला नंतर शेवटी म्हटलेल्या विद्युत प्रवाह चिटकलेल्या व्यक्तीला गंभीर दुखापत होणार नाही अशा प्रकारे चिटकलेल्या ठिकाणापासून बाजूला ढकलणे वेगळं करणे त्या ठिकाणी तर अशा प्रकारे या व्यक्तीला कशा प्रकारे आपण वाचवायचं हे प्रॅक्टिकल मध्ये आहे पाहिजे सर्वांच्या लक्षात आलं का हो.